आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्री अदितीताई तटकरे आहेत. ताई टी व्ही9 मध्ये खरं तर आपलं स्वागत आहे. तर आज शासन आपल्या तरी हा कार्यक्रम रायगडमध्ये पार पडत आहे, कसं पाहता याकडे? खरं तर विविध ज्या कल्याणकारी योजना आहेत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, या एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात आणि या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मर्यादित आणि त्वरित मिळावा या उद्दिष्टाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात झाली. आज रायगड जिल्ह्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीससाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा या आणि त्याचबरोबर माननीय मंत्री चंद्रकांतदादा असतील, पालकमंत्री उदय सामंतसाहेब असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा उपक्रम आणि हा कार्यक्रम पार पडत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये ज्या केंद्र राज्य शासनाच्या विविध योजना म्हणजे अगदी शेवटच्या घटकापर्यंत ज्या योजना पोचायला कधी कधी विलंब होतो किंवा कधी त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येतात, त्या निश्चितपणाने सुरळीत करून आज हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये इथे आयोजित होत आहे. मी मुख्यमंत्री महोदयांचे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे, सर्व येणाऱ्या मंत्री महोदयांचे या निमित्ताने मनापासून स्वागत करते. त्यांचे आभार मानते की आज हा कार्यक्रम जे जवळपास 15-20 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत आणि आत्ता हा रायगड जिल्ह्यामध्ये होत आहे. याच्याही पुढे पुढच्या कालावधीमध्ये इतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये होणार आहे, पण आज या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये होत असण्याचा निश्चित आनंद आणि अभिमान मला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या जागेचं देखील भूमिपूजन आज पार पडणार आहे, त्याबाबत काय सांगाल? गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं, त्याच वेळेला एक मागणी केली गेलेली होती. मी पालकमंत्री त्यावेळेला होती, स्थानिक आमदार म्हणून भरत शेठ यांचीही मागणी होती, इथल्या विद्यार्थ्यांचीही मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा या युनिव्हर्सिटीच्या इथे आवारामध्ये हा त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात यावा, उभारण्यात यावा आणि त्यानुसार आज त्याचं भूमिपूजन होत आहे. त्यावेळेला तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतसाहेबच होते, त्याच्यामुळे त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि आज त्या पुतळ्याचं भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या विभागाचे मंत्री चंद्रकांतदादा यांच्या हस्ते होत असण्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद. आपण पाहू शकतो की शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे विविध योजनांचा जो लाभ आहे तो आता लाभार्थ्यांना मिळणार आहे अशी प्रतिक्रिया मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन मिलिंद सह मी रवी खरात, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.